सर्व जिल्ह्याला हायड्रोक्लोरो फाईल दिलं, परंतु या राष्ट्रवादीवाल्यांनी माझ्यावरच रेड केली, माझ्यावरच खंडितपुरा दाखल केला. अशा व्यक्तीला सन्माननीय अनिल पटेल जिल्हाध्यक्ष यांना मी सांगितलं की मी जामनेर तालुक्यातून निवडणूक लढवतो. मी बाळासाहेबांकडे गेलो, बाळासाहेबांनी सांगितलं की लोकांनी आणि जामनेरचा शब्द लिहिलेला आहे, तुम्ही जळगावला उमेदवारी करा. मी बाळासाहेबांच्या शब्दात आकर जळगावला उमेदवारी करायला गेलो. मित्रांनो, तिथे माझी अशी परिस्थिती होती की मी 100% निवडून येणारा उमेदवार होतो, परंतु भारतीय जनता पार्टीचे रामेश्वर नाईक यांनी माझ्यावर असं काही षडयंत्र रचलं. त्याच्याबरोबर गिरीश महाजन होते का कोण होते मला माहिती नाही. अजून मी अजून पूर्ण तपास करतोय. यांनी मला एवढं प्रेशर केलं आणि एवढा दबाव आणला का मला माझी उमेदवारी माघारी घ्यावी लागली. कोणी म्हणत होतं की पैशासाठी उभं राहिलं किंवा काय, यांना फसवा काम बघा चुकवा. मी म्हटलं प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी मला ज्या विश्वासाने उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीला मी कधीच धोका देणार नाही. आणि आज आपल्या समोर शब्द देतो मित्रांनो, या जळगाव जिल्ह्याला जी पदोती लागलेली आहे ही पदोती संपवल्याशिवाय विप्रा फुलोडा आपल्या बरोबरीने शासन असणार नाही. आणि याच्या पुढे तीन दुबळ्या वंचितांसाठी अहो राष्ट्र मी काम करेल हे आपल्याला आश्वस्त करतो. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी म्हणते की संविधान नाही. अहो अर्ध्या रात्री नोटबंदी करते, अर्ध्या रात्री नोटबंदी करते, अर्ध्या रात्री जीएसटी लावते. वंचित बहुजनाकडीचं कोणतंच असं काम प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी जे आजपर्यंत करताय हे मान सन्मानाने असलेले लढताय. आणि त्यांना बदनाम करण्याचं काम हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीवाले करताय. मित्रांनो, मी तीन दिवस जळगाव शहरात प्रचार केला, मला अभिमान आहे. मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलो, राष्ट्रवादी बरोबर राहिलो, परंतु कोणी एक टीकाकार नसल्याशिवाय मला आत नव्हतं. परंतु वंचित बहुजनाचे नेते आणि कार्यकर्ते कोणतंही एक रुपयाचा अभिनिष्ट न बघता किंवा एक रुपयाचाही कोणती मागणी न करता माझ्याबरोबर आव्हान उभे राहिले. मित्रांनो, आताही मला इथे आलो तर भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचा मला एवढा दडपण आहे की तुझ्यावर गुन्हे दाखल होईल, छोटे तुझ्यावर हे होईल, परंतु मी त्यांना चॅलेंज करतो की आतापर्यंतचा हा अल्पसंख्याक प्रभू लढाला होता, परंतु आता माझ्याबरोबर प्रकाशजी आंबेडकर साहेबांची वंचित बहुजनासाठी आणि या आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत नोंदणी करण्यासाठी यावर एवढं जातो सांगतो. आणि माझ्यावर कोणीही काही खोटं दाखल केलं तरी त्याला